काही काही ठिकाणी आमदार निधीतन पण आता आम्ही आमदार निधी 5 कोटी रुपये केलेला आहे. लोकांच्या मध्ये गैरसमज होतो. मला तुम्हाला पोलीस खात्याच्या माझ्या सहकाऱ्यांना सांगायचं, अधिवेशन संपत असताना आम्ही 4-5 कोटी आमदार निधी केला. तो काही आमदारांनी घरी जायचा नाही, त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं करण्याच्या करता तो खर्च करायचा आहे, म्हणजे जनतेकरताच खर्च करायचा. काल बोलता बोलता असंच जाहीर केला मुख्यमंत्री महोदयांनी, आम्ही आमदारांना आता सदनिका मुंबईमध्ये देणार आहे. सगळ्यांना वाटलं फुकटच सदनिका मिळणार आहे, तसं नाही. त्याची किंमत आहे, सगळ्यांना मिळणार नाही. ज्यांचं इथं घर आहे, मी किंवा माझ्या पत्नीच्या नावाने तर आम्हाला मिळणार नाही. पण काही लोक अशी आहेत लोकप्रतिनिधी की त्यांना मुंबईमध्ये खरोखरीच कामाच्या निमित्तानं जनतेच्या यावं लागतं. परंतु एकंदरीतच मी बघतोय कालपासून मीडियाने त्याच्यामध्ये इतकं ठोक 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 ठोकलंय की असं वाटतं की गेला ते फ्लॅट काय. बरं, असं करू नका. शेवटी सर्वांना, सर्वसामान्य माणसाला पण मिळालं पाहिजे. जे लोकप्रतिनिधी गरीब आहेत, ज्याला गरज आहे, अशांच्या करता आपण तो देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्याकडनं जी काही रक्कम वसूल करायची ती पण घेतोय. आणि तो आमदार निधी दिलाय, तो आमदार निधी त्यांनी ज्या भागाचा आता 4-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण करतो. आणि काही गोष्टी अशा असतात, कधी SP सांगतात, कधी कलेक्टर सांगतात, कधी CO सांगतात की याला निधी द्या, आणि तो निधी ताबडतोब देता येत नाही. हा निधी मात्र ताबडतोब देता येतो. त्याच्या 10% निधी आम्ही त्या 50 लाख रुपये 5 कोटीतले तिथल्या ज्या शासकीय इमारती आहेत, कुठल्याही डिपार्टमेंटच्या असतात, तिथली रंगरंगोटी करायची असेल, तिथला मेंटेनन्स करायचा असेल, तर त्याच्याकरता पण आपली पण कुठे बदनामी होणार नाही याबद्दलची पण खबरदारी त्या बाबतीमध्ये घेतली पाहिजे. आता कुठेही काही लोक जसं पूर्वीच्या काळामध्ये ते बफर्स काही झालं गावाकडे पण काही झालं तर इथं बफर झाला, ग्रामपंचायत पण बफर झाला असं ते बोललं जायचं. तसं आता कुठं काय झालं, अहो आता इथं नवीन सचिन वाजे जन्माला आलं म्हणतात, म्हणजे असंही त्याचं नाव तर फार पॉप्युलर झालंय. कुठं त्याला दुर्दशा आठवली काय माहिती. ठीक आहे, आता कायदा सुव्यवस्था त्यांचं त्यांचं काम करेल, कायदा नियम कोर्ट वगैरे काही त्यांचं काम करतील. पण त्याच्यातनं एक जरी तशी प्रवृत्ती जन्माला आली तर त्याच्यातून आपल्याला फार कमीपणा सहन करावा लागतो. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. तशाच पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये अभिनव देशमुख, तुम्ही मलाही सांगितलं होतं पोलिसिंगची संकल्पना बदललेली आहे, पोलीस जनतेचे मित्र म्हणून काम करतात. हे चित्र निश्चितपणे सुखावणार आहे.